हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या लेक्चरपासून सुपरपोजिशन ऑफ व्ह्यूज नावाचं 6 नंबरचं चॅप्टर सुरू केलं आहे. आपल्याला सिम्प्लिफाय व्हावं म्हणून आपण त्याचा पहिला पार्ट व्हेव मोशन घेतला आहे. त्याच्यामध्ये 4 टॉपिक्स आपण स्टडी करणार आहोत आणि सेकंड पार्ट स्टेशनरी व्हेवचा आहे. तो HRE पार्ट झाल्यावर आपण त्याचा स्टडी करणार आहे. त्याचे पण आपण टॉपिक बघितलेले. तर मित्रांनो, आपलं इंट्रोडक्शन मागच्या वेळेस झालं होतं, प्रोग्रेसिव्ह व्हेव्स, प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह व्हेव्स झालं होतं. ओके, परंतु प्रोग्रेसिव्ह व्हेव आपलं संपल्यानंतर आपण प्रोग्रेसिव्ह व्हेवच्या रिलेटेड काही टर्मिनॉलॉजी घेणार होतो. त्याच्यानंतर मग आपण आता रिफ्लेक्शन ऑफ व्हेव्स, जे रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सफर व्हेव्स आणि रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल व्हेव्स हे पण टॉपिक शिकणार आहोत. तर आपण प्रोग्रेसिव्ह व्हेवच्या ज्या इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी त्या 3 घेतल्या होत्या मागच्या वेळेस कॅरेक्टरिस्टिक झाल्यावर. तर ती होती व्हेव स्पीड, म्हणजे किती डिस्टन्स किती वेळामध्ये एका वर्केला व्हेवनी ती सांगणारी फिजिकल क्वांटिटी व्हेव स्पीड होती. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका विशिष्ट वेळेमध्ये एका पॉईंटमधून किती वेव पास झाल्या ती म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके, आणि वेवलेंथ म्हणजे काय, दोन कॉन्झिक्युटिव्ह पॉईंट जे असतील त्या दोन कॉन्झिक्युटिव्ह पॉईंटमधलं डिस्टन्स जे असेल ते ॲम्प्लिट्यूड असेल ते वेवलेंथ असेल. तर दोन क्रिस्टमध्ये, दोन ट्रंकमधलं किंवा दोन कॉम्प्रेशनमधलं किंवा दोन रिअर फ्रॅक्शनमधल्या डिस्टन्सला वेवलेंथ असं म्हणतात. हे मागच्या वेळेसपर्यंत आपण बघितलं होतं. मित्रांनो, आजचा टॉपिक हे इंटरेस्टिंग. तिच्यातल्या ज्या 6 जे टॉपिक आहे आपले, बघा 6 गोष्टी त्या, म्हणजे ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि व्हेव नंबर आता आपल्याला घ्यायच्या. 3 ऑलरेडी आपल्या मागच्या लेक्चर्सला झाल्या होत्या. ओके, कुड आय स्टार्ट ॲम्प्लिट्यूड. तर ॲम्प्लिट्यूड समजून घेण्यासाठी ना अगोदर डेफिनेशन घेऊ आणि मग तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन पण मी देतो. दी मॅग्नेट्यूड ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ओके ऑफ अ पार्टिकल ऑफ द मीडियम फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. ओके, इट्स कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ द व्हेव. म्हणजे आता सपोज ही संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची. आपण एक एक्झाम्पल घेऊ. ही आपली वेव आहे, तर हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ऑफ पार्टिकल ऑफ द मीडियम. तिच्यामध्ये तो जास्ती डिस्टन्सनी मूव्ह होतो आहे, दॅट इज नोन ॲज व्हॉट, ॲम्प्लिट्यूड. मग ॲम्प्लिट्यूड शब्दप्रयोगाचा अर्थच तो होतो की मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन, आणि त्याला म्हणायचं मग ॲम्प्लिट्यूड. ओके फ्रेंड, मग ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन कायम लक्षात ठेवायची की हा म्हणजे ॲम्प्लिट्यूड आहे, कारण दिस इज व्हॉट मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे. ओके, हे कोणती इक्विलिब्रियम पोझिशनपासूनच, ठीक आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि डिस्टन्स असल्यामुळे ॲम्प्लिट्यूडचं युनिट जे आहे ते काय असणार आहे, मीटर असणार आहे. ओके, SI युनिट ऑफ ॲम्प्लिट्यूड इज मीटर. नेक्स्ट इज व्हॉट, पीरियड.
ओके फ्रेंड्स, जे टाइम डेफिनेशन है, टाइम टेकन फॉर अ कंप्लीट वेव टू पास अ गिवन पॉइंट इन द मीडियम इज कॉल्ड पीरियड ऑफ द वेव. ओके फ्रेंड्स, म्हणजे एक टाइम टेकन फॉर अ कंप्लीट वेव टू पास अ गिवन पॉइंट इन द मीडियम इज कॉल्ड एज द व्हॉट? पीरियड ऑफ द वेव. किती वेळ घेतला जातो त्या वेवला एका विशिष्ट पॉइंटमधून पास होण्यासाठी, दॅट इज नोन एज द व्हॉट? पीरियड ऑफ द वेव. ओके, म्हणजेच वेवलेंथ एवढा डिस्टन्स जर का कवर करायचा असेल, तेवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय? पिरियड आहे. म्हणजे काय ते आपण म्हटलं, इट इज अ टाईम टू कवर डिस्टन्स इक्वल टू द वेवलेंथ. And period is equal to the periodic time of the vibrational motion of a particle of the medium. Okay, the period is equal to periodic time of the vibrational motion of the particle of the medium. म्हणजेच एक कोणतं पण ऑसिलेशन, एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच पीरियड आपल्याला म्हणता येईल. ओके फ्रेंड्स, अँड लास्ट टर्म इज व्हॉट? वेव नंबर. डेफिनेशन, की नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट पर युनिट डिस्टन्स इज कॉल्ड व्हॉट? वेव नंबर. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ही नेहमी नेहमी आपल्याला लागणार आहे. द नंबर ऑफ वेव प्रेझेंट पर युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज व्हॉट? वेव नंबर. एका विशिष्ट डिस्टन्समध्ये किती वेव्ज आहे ही सांगणारी जी गोष्ट असेल, दॅट इज नोन ॲज व्हॉट? वेव नंबर. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी साही आपण घेऊन टाकल्या, की वेव स्पीड म्हणजे एक विशिष्ट डिस्टन्स किती वेळामध्ये कवर होत, विशिष्ट डिस्टन्स पर युनिट टाईममध्ये कवर जर झालं त्याला वेव नंबर म्हणतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे किती नंबर ऑफ वेव्स ह्या विशिष्ट जागेवरून विशिष्ट वेळेत पास झाल्या, दॅट इज नोन ॲज फ्रिक्वेन्सी. दोन कॉन्झिक्युटिव्ह पार्टिकल्समधलं जे डिस्टन्स असेल, दॅट इज नोन ॲज वेव लेंथ.
ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम मिड पोझिशन इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड, अँड टाईम टेकन फॉर अ कम्प्लीट वेव टू पास अ गिव्हन पॉईंट इन द मीडियम इज कॉल्ड ॲज पिरियड. पिरियड इज नथिंग बट वॉट अ टाईम रिक्वायर्ड टू कवर अ डिस्टन्स इक्वल टू द वॉट वेव लेंथ. ओके, अँड वेव नंबर इज वॉट नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट पर युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वॉट वेव नंबर्स. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण ह्या साही इम्पॉर्टंट ज्या काही फिजिकल क्वांटिटी रिलेटेड टू प्रोग्रेसिव्ह वेव होत्या त्या घेतल्या. देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट. ओके फ्रेंड, मग आपण आता प्रोग्रेसिव्ह वेव आणि इंट्रोडक्शन हे दोन टॉपिक संपवले. मग आता आपण सुरुवात करणार आहे रिफ्लेक्शन ऑफ वेवला. पण रिफ्लेक्शन ऑफ वेवमध्ये रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सफर वेव्स आणि रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव असे टॉपिक असणार आहे. ओके, लेट अस स्टार्ट द व्हॉट रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. मग आता एक खास गोष्ट आहे की रिफ्लेक्शन ऑफ वेव्स मध्ये पहिल्यांदा बघायचं रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सफर वेव्स. आणि इकडे रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्यूडनल वेव. मग ट्रान्सफर वेव्सचं रिफ्लेक्शनचा स्टडी करत असताना डेंजर मीडियमपासून होणारं रिफ्लेक्शन आणि रिअरर मीडियमपासून होणारं रिफ्लेक्शन, म्हणजे इथे डेंजर मीडियमपासून लॉन्जिट्युडनलचं पण तसंच डेंजर मीडियम आणि दुसरा रिअरर मीडियम. ओके फ्रेंड्स, आता एक खास गोष्ट आपल्या लक्षात आली ती अशी की दोन वेव्हचं रिफ्लेक्शन बघायचं आहे आपल्याला आणि त्यातल्या ट्रान्सफरचे पण दोन माध्यमातून, लॉन्जिट्युडनलचं पण दोन माध्यमातून. ओके, मग आता याला जर का आपण डिस्कशन करायचं म्हटलं, तुम्ही डेंझर मीडियम जर का निवडला पाहिला, ओके, तर हा डेंझर मीडियम आहे आणि तुम्ही ते क्रिस्ट सोडली ह्या मीडियमवर आदळली, कोणतं मीडियम आहे, डेंझर मीडियम, तर रिफ्लेक्ट होतानाची वेव जी असेल ना ती ट्रंक रिफ्लेक्ट होईल. लक्षात ठेवाल, अर्थात तो शेप तसाच राहील तो. ओके, क्रिस्ट असेल तर ट्रंक. आणि रिअरर मीडियममध्ये जर का तुम्ही क्रिस्ट रिअरियर मीडियमवर जर का आदळली तर रिफ्लेक्ट होताना क्रिस्टस्ट रिफ्लेक्ट होईल. बघा काय फरक आहे. ओके, आणि जर का तुम्ही लॉन्जिट्युडनल वेव घेतली, डेंझर मीडियमवर जर का लॉन्जिट्युडनल वेव जर का इन्सिडेंट झाली, तुम्हाला माहिती आहे इथे कॉम्प्रेशन असतं, तर इथे कॉम्प्रेशनच येईल. बघा फरक, इथे क्रिस्टचा ट्रंक तयार होऊन गेला होता. ओके, लॉन्जिट्युडनल वेवमध्ये कॉम्प्रेशन रिअरफॅक्शन असतात. ओके, म्हणजे कॉम्प्रेशन जर आदळला डेंजर मीडियममध्ये तर कॉम्प्रेशनच रिफ्लेक्ट होईल. इथे क्रिस्ट आदळला तर ट्रंक झाला होता, उलटं झालं होतं. इथे जी घटना रिअरर मीडियममध्ये झाली ती इकडे डेंजर मीडियममध्ये होते. ओके, आणि जर का तुम्ही रिअरर मीडियममध्ये कॉम्प्रेशन रिअरर मीडियमवर आला तर रिअरफॅक्शन होऊन जाईल उलटं. मित्रांनो, एवढं का समजलं माहिती का? तेव्हा हे समजेल. सर्वे थिअरॉटिकल टॉपिक आहे. आय थिंक यू आर रेडी नाऊ. ओके, फॉर व्हॉट? रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. ओके, व्हेन अ वेव ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम रिचेस अ इंटरफेस सेपरेटिंग टू मीडिया अ सर्टन पार्ट ऑफ वेव एनर्जी कम्स बॅक इन द सेम मीडियम द वेव चेंजेस इज डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल दिस कॉल्ड अ रिफ्लेक्शन ऑफ वेव फ्रॉम द इंटरफेस वेअर द रिफ्लेक्टेड वेव इज सायलेंटली डिफरंट इंटेन्सिटी. म्हणजे काय होतं, वेन वेव ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम, ही वेव ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम होते,
इंटरफेस सेपरेटिंग टू मीडिया म्हणजे हा रिअरर मीडियम होतं ते भिंतीवर आदळलं म्हणजे हा इंटरफेस आहे म्हणजे भिंत दोन मीडियाला सेपरेट करणारा भाग आहे. अ सर्टन पार्ट ऑफ द वेव एनर्जी कम्स बॅक इन द सेम मीडियम. ओके रिपीट होईल जाईल ते. द वेव चेंजेस इज डायरेक्शन. डायरेक्शन पण चेंज केलं त्याने. अँड दिस इज नोन ॲज व्हॉट रिफ्लेक्शन. काचे आरशावर जर का लाईट आदळला तर रिफ्लेक्ट होतो बा भिंतीवर. तुम्ही घड्याळ्याच्या काचाने पण रिफ्लेक्शन दाखवतात तसं आहे ते. आणि हे जे रिफ्लेक्शन झालं आहे त्याची जी काही सायलेंटली डिफरंट इंटेन्सिटी असेल त्याची. ओके दिस इज ऑल अबाउट द वॉट रिफ्लेक्शन ऑफ व्यू जे जनरल वाक्य झालं याच्यासाठी. आणि आता मग तुम्ही पहिलं सेंटेन्स शिकणार काय रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सफर व्यूज. हे मी अगोदरच समजून सांगितलं आहे तुम्हाला. आणि त्याच्यात पण किती भाग पडतील दोन. ओके एक कशाचा पडेल डेंजर मीडियमचा. आता हे नेमकं असं का घडतं इथे असं का घडतं तर याला दोन प्रकारच्या गोष्टी अवलंबून आहे. एक आहे पार्टिकल व्हेलॉसिटी आणि दुसरं आहे वेव व्हेलॉसिटी. म्हणजे क्रिस्टचा ट्रंक इथे झाला इथे क्रिस्टचा क्रिस्टस राहिला इथे कॉम्प्रेशनचा कॉम्प्रेशनच राहिला कॉम्प्रेशनचा रिअर फ्रॅक्शन होऊन गेला. नेमकं कशामुळे होतं आहे ते बघूया. आता मी तसं सांगितलं ते दोन गोष्टीमुळे त्याला आहे पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्स व्हेलॉसिटी ह्या दोन गोष्टींवरती अवलंबून आहे. वेन ट्रान्सफर व्हेव्स इन्सिडंट ऑन अ डेंजर मीडियम. ही ट्रान्सफर व्हेव्स जी आपण डायरेक्ट ही केस फर्स्ट घेऊया. तेच आहे तिच्यामध्ये ते सेंटेन्स जे सेम आहे. आता तुम्हाला ही हा जो बेस आहे ना हा हा सर्वात महत्त्वाचा असणार आहे समजून घेण्यासाठी कोणता पण टॉपिक जर समजायचा असेल तर. ओके दिस इज द व्हॉट केस नंबर फर्स्ट. अँड केस नंबर फर्स्ट इज व्हॉट व्हेन ट्रान्सफर व्हेव्स ट्रान्सवर्स व्हेव इन्सिडंट ऑन अ डेंजर मीडियम ओके आयदर क्रिस्ट ऑर ट्रक. आपण क्रिस्टचं उदाहरण घेतलेलं आहे. क्रिस्ट असो का ट्रंक असो इज इन्सिडंट ऑन डेंजर मीडियम. दिस इज द डेंजर मीडियम. दिस पार्ट इज व्हॉट डेंजर मीडियम. ओके आणि हिअर इज व्हॉट इन्सिडेंट व्हेव. आणि इन्सिडेंट ॲज व्हॉट क्रिस्ट बरं. वेन ट्रान्सफर व्हेव्स इन्सिडेंट ऑन डेंजर मीडियम दिस इज द डेंजर मीडिया. इट मे बी आयदर क्रिस्ट ऑर ट्रंक. आपण क्रिस्ट घेतला इज इन्सिडेंट ऑन डेंजर मीडियम. आपण क्रिस्ट घेतला ट्रंक पण घेऊ शकत होते. ओके इन्सिडंट आहे ना म्हणून ह्या डायरेक्शनकडे लक्ष ठेवा. ओके ह्या डायरेक्शनकडे लक्ष ठेवा कारण ह्या डायरेक्शननी तो त्या डेंजर मीडियमवर इन्सिडंट होतो आहे. नाव काय होतं हां एक एक गोष्ट चेक करायला. वेव व्हेलॉसिटी इज रिव्हर्स. वेव व्हेलॉसिटी ती काय होईल रिव्हर्स होईल. मी अगोदरच बोललो होतो दोन गोष्टी इथे ह्या घटना घडायला कारणीभूत. पहिली वेव व्हेलॉसिटी. इथे वेव व्हेलॉसिटी रिव्हर्स होते आणि पार्टिकल व्हेलॉसिटी सुद्धा रिव्हर्स होऊन जाते. ओके म्हणजे वेव व्हेलॉसिटी पण रिव्हर्स होते पार्टिकल व्हेलॉसिटी पण रिव्हर्स होते.
देर इज अ फेज चेंज ऑफ पाय और 180 ह्या दोघी गोष्टी रिव्हर्स झाल्यामुळे इथे फेज चेंज होतो. फेज चेंज होतो म्हणजे कसा फेज असतो बघा, हे तुम्ही उभे ओके आणि तुम्ही वरती पाय खाली डोकं केलं, फेज चेंज झाला. आता कसं असतं, तुम्ही असे उभे असे झोपले 90 झाला ओके, नंतर तुम्ही पाय कारण झोपाल मग पाय वरती डोकं खाली कराल मग 90 होईल म्हणजे 180 होईल म्हणजे क्रिस्टचा ट्रंक तयार होऊन जाईल. तसा म्हणजे देर इज अ व्हॉट फेज चेंज ऑफ पाय और 180. ओके, हिन्स क्रिस्ट इज रिफ्लेक्टेड एज ट्रंक. And vice versa. Okay, friend. आणि म्हणून हा जो क्रिस्ट आहे तो ट्रंक सारखा काय होईल, रिफ्लेक्ट होईल. हे एवढे वाक्य लिहिले तर मार्क्स माहिती तुम्हाला. म्हणजे ज्या वेळेस ट्रान्सफर वेव डेंजर मीडियमवर आदळेल, वेव्ह वेलॉसिटी रिव्हर्स होईल, पार्टिकल वेलॉसिटी पण रिव्हर्स होईल, तिथे फेज चेंज 180 घडून येईल आणि क्रिस्ट रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रंक. आणि ट्रंक जर आला असता इथे, इथे जर ट्रंक आला असता डेंजर मीडियमवर, तर क्रिस्टसारखा रिफ्लेक्ट झाला असता. म्हणून हा शब्द लिहिला आहे कोणता, वाईसवरचा. ओके फ्रेंड, दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जे तुमची आता कुठे केस वन झाली, आता हिच्यामधला दुसरा पार्ट की रिअरर मीडियमवर पडलं तर काय येईल ओके ते बघूया. रिअरर मीडियमवर पडल्यानंतर वेव वेलॉसिटी रिव्हर्स होते आणि पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स होत नाही, हायेस्ट तशीच राहते. म्हणून ट्रंक गेला तर ट्रंकच येईल आणि क्रिस्ट गेला तर क्रिस्ट असेल. ते बघूया आता. वेन ट्रान्सफर वेव्ज इज इन्सिडंट ऑन रिअरर मीडियम, आता रिअरर मीडियमवर इन्सिडंट झाला, हा रिअरर मीडियम ओके. तर मी तुम्हाला सांगितलं तर वेव व्हेलॉसिटी गेट रिव्हर्स ओके. मागे वेव व्हेलॉसिटी रिव्हर्स झाली होती आपली बघा, पण पार्टिकल वेलॉसिटी इज नॉट रिव्हर्स. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पार्टिकल वेलॉसिटी इज नॉट रिव्हर्स सिन्स द मीडियम इज रिअर. कारण रिअरर असल्यामुळे त्या पार्टिकल मीडियमचे पार्टिकल जे रिअरर मीडियमचे ते व्हायब्रेट व्हायला लागतील आणि हे पार्टिकल जे ते त्यांची वेलॉसिटी रिव्हर्स होणार नाही. मात्र जेव्हा डेंजर मीडियमवर असेल तेव्हा रिव्हर्स होऊन घे जाईल ओके. देर इज अ फेज ऑफ झिरो चेंज ऑर नो फेज चेंज ओके. फेज ऑफ झिरो चेंज म्हणजे आहे तसा तसाच उभा राहिला तो, मग काही चेंज नाही झाला ना तुझा, झिरो चेंज झाला. ऑर नो फेज चेंज ओके. आणि म्हणून हिन्स क्रिस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ क्रिस्ट. म्हणून हा क्रिस्ट गेला होता आणि तिकडून बदलून आला तर तो सुद्धा क्रिस्ट आला. ॲरो जर पाहिलं तर लक्षात येईल ही इन्सिडंट वेव आहे, हा इन्सिडंट आहे रिफ्लेक्ट होऊन आला, मग तयार झाली रिफ्लेक्टेड वेव. ओके okay?
तुम्हाला सांगितलं की खरं पार्टिकल व्हेलॉसिटी आणि रिव्हर्स वेव व्हेलॉसिटी दोघी जर रिव्हर्स झाल्या तर पूर्ण फेज बदलतो, तोपर्यंत फेज बदलत नाही. हिन्स द क्रिस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ क्रिस्ट. ओके, क्रिस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ क्रिस्ट. A trunk is reflected as a trunk. Okay friends, this is the one of the most important thing. Okay, आता याचे एक्झाम्पल्स स्टडी करू बरं का आपण, कारण आपल्याला त्याचे ना तीन एक्झाम्पल्स स्टडी करायचे. म्हणजे आता तुम्ही रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सफर व्हेव्ज बघितलं तर त्याचे तीन एक्झाम्पल्स स्टडी करायचे होते. ओके, सिलेबसमधून आपण चेक करून घेतलं. एक्झाम्पल नंबर वन, कन्सिडर लाँग स्ट्रिंग ए बी. बघा आता हा ए बी लाँग स्ट्रिंग घेतला. लाँग स्ट्रिंग, लाँग लाईट स्ट्रिंग, हलका असा जाड जर घेतला तर हलणार नाही आपल्याकडून. अटॅच वन एंड ऑफ द स्ट्रिंग टू रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्टला अटॅच केला ह्या. ओके, एवढंच केलं, एक स्ट्रिंग घेतला. आता खऱ्या अर्थानं स्टार्टिंगला तो स्ट्रिंग असा आहे फक्त. असा त्याला जर्क केला, त्याला धक्का दिला, त्याला हलवल्यावर त्याची पोझिशन अशी होणार आहे. ओके, ही जी फिगर आहे कशाची, रिफ्लेक्शन ऑफ युअर पल्स सेंड ॲज अ क्रिस्ट फ्रॉम रेअरर मीडियम टू हॉट डेन्सर मीडियम. हा रेअरर मीडियम आहे इकडचा आणि हा कोणता आहे डेन्सर मीडियम. ओके, आता जर्क दिला तुम्ही त्याला, बाय गिविंग अ जर्क टू द फ्री एंड ए, फ्री एंड एच्या ठिकाणी त्याला जर्क दिला, धक्का दिला असा, छेडला आपण कुठे फ्री एंडला. मग आता अशी तुम्ही जर अशी एक वेव तयार होऊन जाईल, अ क्रिस्ट इज जनरेटेड. काय तयार होऊन जाईल, क्रिस्ट तयार झाली की कोणाकडे मूव होईल ती, या सपोर्टकडे, अलॉंग स्ट्रिंग, स्ट्रिंगवर मूव होईल. इट पुल्स पार्टिकल ऑफ द स्ट्रिंग इन अपवर्ड डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शनला खेचेल. ओके, म्हणजे एक गोष्ट लक्षात आली, स्ट्रिंग होता हा स्ट्रिंग, या स्ट्रिंगला जर्क केला, अपवर्ड डायरेक्शनला आला. ओके, टुवर्ड इट पुल्स द पार्टिकल ऑफ द स्ट्रिंग इन अपवर्ड डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शनकडे. ओके फ्रेंड्स, ओके, मग हिच्यामध्ये काय, क्रिस्ट रिचेस ॲट पॉईंट बी, ह्या क्रिस्ट जो बी पॉईंटच्या ठिकाणी मूव जाईल अँड गेट रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रंक, आणि ट्रंक म्हणून तो काय आला, रिफ्लेक्ट झाला. दिस इज द क्रिस्ट अँड रिफ्लेक्टेड ॲज वॉट अ ट्रंक. हे एक्झाम्पल झालं कशाचं, जेव्हा वेव जी ना इन्सिडंट होते त्यावेळेस त्याची वेव व्हेलॉसिटी रिव्हर्स होते आणि पार्टिकल व्हेलॉसिटीसुद्धा रिव्हर्स होते, आणि त्यामुळे क्रिस्ट हा कसा आला आहे, ट्रंकसारखा आलेला आहे.
ओके खऱ्या अर्थानं तो असा आलेला आहे. ॲरो ॲरो इम्पॉर्टंट इथे. ओके कारण रिफ्लेक्टेड येते म्हणून. आणि ट्रंक जर असता तर ट्रंक्स विल गेट रिफ्लेक्टेड ॲज अ व्हॉट अ क्रिस्ट. इथे क्रिस्ट जो आहे तो ट्रंकसारखा रिफ्लेक्टेड झाला आहे. And okay, this is what first example. Second example काय आहे? तर second example साठी आपण rear हे example होतं transfer wave जेव्हा danger medium वर इन्सिडंट होते तेव्हा दोघी वेलॉसिटी चेंज झाल्या होत्या, वेव वेलॉसिटी आणि पार्टिकल वेलॉसिटी. आता हे एक्झाम्पल कशाचं असेल तर रिअरर मिडियमचं एक्झाम्पल असेल. एक्झाम्पल नंबर टू. ओके ट्रान्सफर वेवचं पण रिअरर मिडियम असताना. ओके मग आता ते घेऊया आपण एक्झाम्पल नंबर टू. पहिलं डेंजर मिडियमचं ट्रान्सफर वेवचं एक्झाम्पल घेतलं होतं. कन्सिडर अ लॉंग स्ट्रिंग ए बी. ए बी लॉंग स्ट्रिंग सेम. ओके दिस इज द ए बी लॉंग स्ट्रिंग. This is rare or medium. Attach end B of the string to the ring which slide easily on a vehicle metal rod without friction. Without friction तो काय व्हायला पाहिजे? स्लाइड व्हायला पाहिजे. अशा रॉडवर काय करायचं आहे? तिला अटॅच करायचं आहे. ओके reflection of wave pulse sent as a crest from danger medium to the what rarer medium. मग अशा वेळेस फक्त काय चेंज होते? वेव वेलॉसिटी रिव्हर्स होते आणि पार्टिकल वेलॉसिटी जी आहे ती रिव्हर्स होत नाही कारण रेअरर मिडियमचं एक्झाम्पल आहे. ओके आणि म्हणून क्रिस्ट जशी क्रिस्टसारखी आली होती सेम हिअर क्रिस्ट इन्सिडेंट. ओके अँड ओके रिफ्लेक्टेड ॲज व्हॉट अ क्रिस्ट म्हणजे रिअरर मिडियमचं पण एक्झाम्पल आपल्याकडे येऊन गेलं. मग हिच्या तेल याचं एक्सप्लेनेशन कसं करायला आपण? गिव अ जर्क टू अ फ्री एंड ऑफ द स्ट्रिंग. जर्क दिला त्याला. ओके गिव अ जर्क टू फ्री एंड ऑफ द स्ट्रिंग. एंड ए ऑफ द स्ट्रिंग हे जो इथे एंड ए हा इथे जर्क केला आपण त्याला हलवला. वेन द क्रिस्ट रिचेस ॲट पॉईंट बी. ओके इट पुल्स रिंग अपवर्ड्स. रिंगला अपवर्ड पुल करेल तो. ओके अँड कॉज द रिंग मूव व्हॉट अपवर्ड. रिंग काय होईल? अपवर्डला येऊन जाईल रिंग. हिअर वेव गेट रिफ्लेक्टेड बॅक ॲज अ क्रिस्ट ओनली अँड नो फेज चेंज ऑकर ऑन रिफ्लेक्शन. तुम्हाला माहिती इथे आपण रिअरर मिडियमचं ट्रान्सफर व्यवस्था एक्झाम्पल घेतलं होतं तुम्हाला समजवलं होतं तेव्हा तेच होतं त्याचंच एक्झाम्पल चाललेलं आहे. म्हणजे क्रिस्ट हा क्रिस्ट सारखाच काय म्हणजे रिफ्लेक्ट होत जाईल.
ओके, दीज आर टू एग्जाम्पल, वन फॉर द वॉट डेंसर मीडियम एंड अदर फॉर द वॉट रेअरर मीडियम. एक डेंजर मीडियमसाठी ओके एक एक्झाम्पल होतं. ओके बघा आहे डेंजर मीडियमचं आणि एक एक्झाम्पल होतं रेअरर मीडियमचं ट्रान्सफर व्ह्यूसाठीचं. ओके आता एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे अँड दॅट इज व्हॉट एक्झाम्पल नंबर 3. ते आपण आता बघूया एक्झाम्पल नंबर 3. ओके फ्रेंड, ह्या एक्झाम्पलमध्ये आहे ना आपल्याला दोन स्ट्रिंग घ्यायचे, एक हेवी स्ट्रिंग घ्यायचं आहे आणि एक लाईट स्ट्रिंग घ्यायचं आहे. टेक अ हेवी स्ट्रिंग बी. ओके आपण एक हेवी स्ट्रिंग पी घेतला. ओके मग हा जो आहे हेवी स्ट्रिंग आहे ओके आणि हा लाईट स्ट्रिंग आहे. क्यू नावाचा लाईट स्ट्रिंग आहे. ओके म्हणजे हे डेंजर मीडियम आहे ओके इथे पण तसंच आहे. जर तुम्ही हा दुसरी कंडिशन आहे, हा हेवियर स्ट्रिंग आहे आणि हा लाईट स्ट्रिंग आहे. हा हेवी स्ट्रिंग लाईट स्ट्रिंग. ओके आता काय होतं नेमकं ते बघा. तो हाय काय या फिगरमध्ये, टेक अ हेवी स्ट्रिंग पी अँड लाईट स्ट्रिंग क्यू. ओके दिस इज हेवी शोन बाय दिस कलर. ओके दिस इज लाईट. दोघींना जॉईंट करायचं आहे. इथे हेवी स्ट्रिंग आणि लाईट स्ट्रिंगला काय केलं आहे आपण, जॉईंट केलं आहे, जॉईंट केलं आहे. प्रोड्यूस अ वेव पल्स ॲज अ क्रेस्ट ऑन द हेवी स्ट्रिंग पी मूव्हिंग टुवर्ड द जंक्शन. ओ इथे बघा तुम्ही, इथे जर्क केला, जर्क केल्यावर हेवी स्ट्रिंगवर आपण पल्स क्रिएट केली, ती क्रिस्ट क्रिएट केली. ओके आता काय होईल, ती रेअरर मीडियमवर पडेल. म्हणजे क्रिस्ट ट्रॅव्हलिंग फ्रॉम हेवी स्ट्रिंग गेट्स रिफ्लेक्टेड ॲज अ क्रिस्ट फ्रॉम द लाइटर स्ट्रिंग. दॅट इज द रिफ्लेक्शन ॲट द सर्फेस वेन द वेव ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेंजर मीडियम टू द व्हॉट रेअरर मीडियम. कारण आपल्याला माहिती त्यावेळेस क्रिस्ट हा एक क्रिस्टसारखी रिफ्लेक्ट होते. मग बघून घ्या, हे इथे हेवी स्ट्रिंग जो होता ह्या जॉईंटवर आदळली तिथून स्ट्रिंग, तर ती क्रिस्ट म्हणूनच परत गेलेली. बघा क्रिस्ट म्हणूनच परत गेली, कारण हे ॲक्ट होतं आहे डेंजर मीडियमवर इन्सिडंट झाल्यासारखं. कारण आपल्याला माहिती क्रिस्ट डेंजर मीडियमवर जर का असेल तर क्रिस्ट असेल. ओके आपण बघितलेलं होतं ते. म्हणजे एखादी जर का डेंजर मीडियमवर आदळली क्रिस्ट तर ट्रंक बनून येते. पण हे डेंजर मीडियम आहे आणि हे रेअरर मीडियम आहे आणि अशा वेळेस क्रिस्ट ही क्रिस्ट बनूनच येते. बघा म्हणजे हे डेंजर मीडियमवर ओके आणि रेअरर मीडियम आहे तर क्रिस्ट क्रिस्ट सारखीच आली. ओके आणि ज्या वेळेस लायटर स्ट्रिंगवर जर का वेव आली आणि ती लायटर स्ट्रिंगवरची वेव ही हेवी स्ट्रिंगवर जर का आदळली तर ती फेज चेंज करून टाकते. म्हणजे ट्रान्सफर वेव डेंजर मीडियमपासून येताना ट्रंक बनून जाते, म्हणून ही ट्रंक बनली.
कळालं म्हणजे जर का वेव व्ही हेवी पार्टवर जर का असेल तर क्रिस्टचा पार्ट क्रिस्ट म्हणूनच येईल, ट्रंकचा पार्ट ट्रंक म्हणून येईल. आणि रेअरर मिडियमवर जर का आदळली तिच्यावर क्रिएट केली म्हणजे रेअरर लाईट स्ट्रिंगवर जर का आपण तिला जर का क्रिएट केली क्रिस्टला तर ती डेंजर मिडियमवर आदळल्यासारखी काम करेल आणि क्रिस्ट ही ट्रंकसारखी काय होऊन जाईल, रिफ्लेक्ट होऊन जाईल. परंतु एक खास गोष्ट आहे, ही स्ट्रिंग ते इकडे जाईल ओके, आणि थोडासा पार्ट बघा तिचा कशावर गेला, रिअररवर पण गेलेला आहे, म्हणजे इथे पण एक वेव तयार झालेली. वेन द क्रिस्ट ट्रॅव्हल फ्रॉम लाइटर स्ट्रिंग टू हेवी स्ट्रिंग द क्रिस्ट रिफ्लेक्टेड ॲज वॉट अ क्रिस्ट अँड ओके अँड ट्रंक ॲज वॉट क्रिस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज वॉट ट्रंक. म्हणजे हे जे वाक्य आहे हे एक्सप्लेनेशन ऑफ फिगर ए मधलं पहिलं आहे आणि हे दुसरं आहे ओके फ्रेंड्स. मी तुम्हाला थोडक्यात समजवलं ते की इथे जर का क्रिस्ट असेल लाइटर पार्टपासून तर ती काय म्हणून रिफ्लेक्ट होईल, ट्रंक म्हणून रिफ्लेक्ट होईल. आणि जर ट्रंक असती तर काय म्हणून रिफ्लेक्ट झाली असती, क्रिस्ट म्हणून रिफ्लेक्ट झाली असती ओके. आणि इकडच्या पार्टवर मात्र ती काय होते, क्रिस्ट म्हणून रिफ्लेक्ट होते, पास होते ओके. आणि इथे क्रिस्ट जी होती इथे पण क्रिस्ट आली आणि इकडे पण क्रिस्ट आलेली ओके फ्रेंड्स. तर अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 3 हे हेवी आणि लाईट स्ट्रिंग जॉईंट केल्यानंतर जर का हेवीवर क्रिस्ट असेल तो क्रिस्ट म्हणूनच रिफ्लेक्ट होईल, त्याच वेळेस लायटरवरसुद्धा क्रिस्ट तयार झालेला आहे. तसाच जर का लायटरवर तुम्ही क्रिस्ट तयार केला तो रिफ्लेक्ट होईल, ट्रंकसारखा रिफ्लेक्ट होईल आणि लायटरवर हेवीवर मात्र क्रिस्ट येऊन जाईल ओके फ्रेंड्स. तर अशा प्रकारे आपण हा थोडा तुम्हाला ऐकून घ्यावा लागेल हां, कन्सेप्टिवात येणार आहे, एवढं सोपं काम नाही आहे ओके फ्रेंड्स. तर आजचा टॉपिक इथे आपण थांबूया, पुढच्या लेक्चरच्या वेळेस आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे आणि ते म्हणजे काय, रिफ्लेक्शन्स ऑफ लॉन्जिट्युडनल वेव. तोपर्यंत राहा सुरक्षित आनंदी, थँक्यू व्हेरी मच, बाय.